काय नाही, जराशी थकले तो शिणवा चेहऱ्यावर दिसत असेल. काय ग बाळा, फार काही करत जाऊ नकोस, जरा आराम पण करत जा ना. हो मावशी, बरं सगळं ठीक आहे ना तुझी अचानक? हो मला काय मिलेला होतंय. तू कशी आहेस बाळा? मी बरी आहे. जावे बापू तुम्ही कसे आहात? ठीक. नाही त्या दिवशी म्हटलं घाईघाईत निघालात, म्हणजे नाराजी वगैरे नाही ना आमच्यावर? नाराज व्हायचं काही कारणच नाहीये, आणि मी घाईमध्ये नाही आलो, इथे बरीच माझी कामं राहिली होती म्हणून आलो आम्ही इथे. हो मावशी, आणि असं किती दिवस राहणार तिथे आम्ही? हो हे बरोबर आहे. बर तू बस, मी पाणी घेऊन येते. तुमची खूप मदत झाली आम्हाला, म्हणजे दादाचं सगळं व्यवस्थित केलं तुम्ही, अगदी घरच्या सारखंच केलं तुम्ही. मी वेगळं असं काही केलेलं नाहीये, माझं कर्तव्य केलं, आणि माझ्या जागी दुसरा कोणी असताना तरी त्याने हेच केलं असत. हो पण तरी खरं सांगू का, मी हे सगळं मीरासाठी केलं. त्यांचं कार्य सगळं व्यवस्थित पार पडलं नसतं ना तर मीराला खूप त्रास झाला असता, आणि मला तिला कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाही. हो मला जाणवलं ते, तुम्ही मीरेला सावरण्यासाठीच हे सगळं करताय. माझ्या मनात हाच विचार आला होता. काय, कसला विचार आला होता? तेच, देवाशिष रावानी दादाचं खूप छान केलं सगळं. हो कर्तव्य म्हणून करावंच लागलं त्यांना. हो ना, असं का बोलतेस तू? हा नाही नाही, ती योग्यच बोलली. मावशी काय करू खायला तुझ्यासाठी? छे ग, आता काय खायची वेळ आहे का? काही नको, बस तू. बर तुम्ही अशा अचानक कसं काय आला तिथे? नाही म्हणजे केव्हाही या, पण मला काही कळलं नाही की एवढ्या अचानक कसं काय. हॅलो, आनंदराव का? आपण कोण बोलताय? नाही म्हणजे कुठे बाहेर गेलेत का आनंदराव? नाही मी बराच वेळ झाला त्यांना फोन लावतोय पण फोन स्विच ऑफ येतोय. आपण कोण? हो हो म्हणजे नाही, मामा नाहीयेत. आपण कोण बोलतात? मी मधुरा, त्यांची भाची. मामा काही दिवसांपूर्वीच आम्हाला सोडून गेला. काय? एक 10-12 दिवस झाले त्याला जाऊन. अहो पण हे अचानक असं कसं झालं? हार्ट अटॅक रात्री झोपेतच. ओ नो, सो सॅड. एनिवे घरातले बाकी आपण सर्व ठीक आहात ना? हो हो आम्ही सगळे बरे आहोत. तुमचं काही काम होतं का? हो नाही नाही म्हणजे तसं काही काम नाही माझं. म्हणजे? नाही काही काम नाही. बरं तुम्ही कोण बोलताय? मी आनंदरावचा मित्र बोलतो. हो पण मला तुमचं नाव कळू शकेल का? कळेल, लवकरच कळेल. काय? हॅलो हॅलो, हा माणूस होता, नाव सुद्धा सांगितलं नाही स्वतःच. जरा विचित्रच वाटत होत,
कसा रिएक्ट झाला तो? कोण मित्र होता मामाचा? ते ह्या बाजूला आले होते मी, तू म्हटलं यावं इकडे, तुमची विचारपूस करावी, इतकंच. इतकंच? हो, म्हणजे आता दादा गेला तर घराचं काय होणार, दादाच्या विलचं काय होणार, माझ्या अथर्वला काही मिळणार की नाही, त्या सगळ्याची कल्पना देऊ का यांना आत्ताच? नको बाई, त्या चोंबड्या मधुराचं काम झालंय, निघूया आपण इथून. पण मग हे कधी बोलणार? मावशी, कसला एवढा विचार करताय? नाही ते आता एवढं सगळं झालंय, कसं होणार पुढे, काय होणार? म्हणजे तर दादा गेलाय माझा, आधारच खुंटलाय. तुम्ही सांभाळून घ्यायला हवं सगळं. जावय बापू. नाही मी आहेच हो, पण मला नक्की कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय. म्हणजे लक्ष असू द्या, एवढं सांगायला आले. दे एवढी छोटी गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात? हो, म्हणजे लक्ष असणारच आहे आमचं. परके होत का आम्ही? काळजी करू नका तुम्ही अजिबात. कसली गरज लागली तर मला सांगा. गरज भासेलच, भासणारच गरज. खूप आमचे प्रॉब्लेम्स आहेत ना जावे बापू, असे वेगळेच आहेत. वेगळे म्हणजे? म्हणजे असे छोट्या छोट्या गोष्टी घडतच राहणार आमच्या घरात, म्हणून जरा. मावशी, मावशी शांत, उगाच कसलाही विचार करू नकोस, आम्ही आहोत ना. हो ग, तुमचाच आधार आहे बाई, आता आम्हाला तुमचाच आधार आहे. मावशी, तुला हवं तेव्हा येत जा. बर, निघते मी आता, बराच वेळ बसले, येते जावय बापू. नक्की येत जा. फार हळव्या झालेत नाही मामा गेल्यामुळं? हळवी नाही, एक वेगळीच धडपड सुरू झाली तिची. म्हणजे? मामा गेला ना आता, मग आता घराचं काय, अथर्वला काही मिळणार की नाही, अथर्वच्या भविष्याचं काय, असे सगळे प्रश्न पडले असणार तिला. म्हणजे असंही काही आहे का? तुमच्या समोर स्पष्टपणे बोलता आलं नसेल कदाचित तिला. नाही पण असं असेल तर मी मदत करेन तिला. तुम्ही करालच, कर्तव्य म्हणून, हो ना? आलीस? मला वाटलं आज घरी परत यायची इच्छा आहे की नाही तुझी? काय करू तिकडे बसून. बघ ना काय छान छान साड्या आणल्यात. बघ मावशी, काय चाललंय तुझं? हा, मी तुझ्या फोनची वाट बघत होते, तुला साधा एक फोन करता आला नाही का?
चल मला पटकन सांग तिकडे काय झालंय. अगं तिकडे अगं खूप गर्दी होती. वाटलं अख्खी मुंबईच लोटली की काय खरेदीला मॉलमध्ये. मावशी मी तुला शॉपिंग बद्दल नाही, मीरा ताईच्या घरी काय झालं याबद्दल विचारते. हा ते का? अगं मी गेले त्यांच्याकडे. खूप छान स्वागत केलं ग दोघांनी. अगदी विचारपूस केली, गप्पा टप्पा झाल्या. मम्मी पण देवाशिष रावांना म्हटलं की तुम्ही बाई फार व्यवस्थित केला माझ्या दादाच. मावशी तुम्हाला जरा मुद्द्याच सांगशील का? हा मेन मुद्दा ना तुला सांगू का? मला ना मधुरा त्यांच्यामध्ये असं काहीतरी विचित्र वाटलं ग. म्हणजे नक्की काय? म्हणजे बघ, मीरा जेव्हा पाणी आणायला गेली ना, तेव्हा देवाशिषराव मला म्हणाले मी हे सगळं मीरेसाठी करतोय. आणि मीरा पाणी घेऊन आली तर मीरा त्यांना म्हणाले की हे तुम्ही तुमचं कर्तव्य करता. तर मी चटकन बघितलं देवाशिषरावांकडे, तर त्यांनी मला डोळ्यांनी शांत राहा अशी खूण केली. मला असं काहीतरी शे. म्हणजे नक्की त्यांच्यात काहीतरी बिनसलंय हो ना? काहीतरी गडबड आहे. वा, म्हणजे मी जी ठिणगी टाकली आहे त्याने आग आता नक्कीच लागेल. सुपर्ब. मावशी आता तू बघ, मी आता असं काहीतरी प्लॅन करणार आहे ना की आपल्याला जे हवं तेच घडेल. तू फक्त एक काम कर. आता मी जरा आले काय काय आत्ताच जायला हवं का? हो जरा एक काम आहे. मावशी जेवणाचंच ना, आपण ऑर्डर करूया ना जेवण. ठीक आहे. ते काम नाही ग, दुसरं काम आहे. मावशीचं पण ना काय चाललंय इथे ना, कोणालाच कसली काळजी नाहीये. सगळ्या गोष्टींची काळजी फक्त मलाच आहे. ठीक आहे, हे सगळं मीराताईमुळे होत आहे ना. फाईन, आता नाही सोडणार मी तुला मीराताई. हॅलो वकील साहेब. नमस्कार, मी कमलाक्षी बोलते. एक काम होतं साहेब तुमच्याकडे, मला व्हील बदलायचंय. म्हणजे तेच, म्हणजे एखाद्याने व्हील तयार केलं असेल तर ते बदलायचं असेल तर बदलू शकतो का साहेब आपण? नाही. ओ नाही कसं म्हणता, या जगात काहीच कठीण नाही आहे. होईल ना काहीतरी मार्ग. हा आता कस, प्रयत्नार्थी संगमेश्वर नाही बसवेश्वर का असेल ते, पण होतय ना, होतय ना, तेच म्हणते मी. तर मला काय लागेल त्यासाठी? जुनं व्हील. दादाचं जुनं व्हील वकिलाकडे असेल. बरं, मग त्या वकिलाचा पत्ता हा ना. हो 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 चालेल, जुनं व्हील शोधते, वकिलाचा पत्ता शोधते. बर, मग तुम्हाला पैसे का द्यायचे मी? नाही नाही नाही, गैरसमज नका करून घेऊ. देईन देईन. नाही, तुमचा सल्ला महत्वाचा आहे. बर, मला एक करून सांगा बरं काय काय लागेल ते. नाही हो नाही, मी आपलं असंच बोलले. हा सांगा. हा जुनं व्हील. हा वकील लाचा पत्ता, घराची कागदपत्र. ओके. हा थँक्यू, थँक्यू साहेब. हा ठेवते. आई एवढी काम आहे कमू. लागा कामाला लागा. ते एक सेकंड. सॉरी. नाही नाही बोल ना, काय ग? नाही काही नाही. नाही
तुम्हाला काही हवंय का विचारायला आले होते? नाही मला नकोय काही. बरं पण थोडं दूध गरम करून देऊ का? नाही नाही अजिबात नको. तुमचं जेवण झालंय ना व्यवस्थित? हो मस्त एकदम. नाही तुम्ही झोपला नाहीत ना अजून? झोप लागत नाहीये का? काय झालं? मीरा शांत हो जा. मी शांतच आहे. मला कुठे काय झालं? बस इथे. काय चाललंय डोक्यात? कसले विचार करतेस? ते मावशी येऊन गेली ना, मला असं वाटतंय की मामा गेला ना, प्रॉपर्टीवरून कोणामध्ये वाद होऊ नये इतकं वाटतंय मला. म्हणजे मावशी त्यासाठी झाली होती बहुतेक. हे बघ, मला नाही वाटत की प्रॉपर्टीवरनं काही वाद होतील. आणि आपण होऊ द्यायचे नाही ते. आपण? हा आपण. हे बघ, तू उगाच काळजी करतेस, अजिबात करू नकोस. नाही यार तसं नाही, पण मावशीचा स्वभाव कसा आहे तुम्हाला माहितीये. त्यात मधुराई खूप हट्टी आहे, फटकळपणे बोलते ती कोणालाही. या सगळ्यात कोणाचं मन दुखावलं जाऊ नये इतकंच वाटतं मला. मला एक सांग, त्या प्रॉपर्टी मध्ये तुला काही हवंय का? नाही नाही मला मला काहीच नकोय. पण प्रश्नच मिटला. मग कशाला काळजी करतेस तू? हा आणि त्यातून तुला जर असं वाटत असेल की या प्रकरणामध्ये मी लक्ष घालावं, ते सगळं सॉल्व्ह करावं प्रॉब्लेम, तर मी नक्की करेन. नको काळजी करूस, मी करेन, अगदी कर्तव्य म्हणून करेन. असं म्हणजे मी कर्तव्य म्हणून करतोय असं तू समज. आता डोक्यातनं विचार काढून टाक, काय होत नाही. मला तसं काही घडूच नाही असंच वाटतंय मला. बघू काय होतंय. हा मग काय, नको काळजी करूस. सॉरी आम्ही तुम्हाला डिस्टर्ब केलं. तुम्ही काय करत होता? काय नाही विशेष, हे फक्त शास्त्रीय संगीत ऐकत बसलोय. अच्छा तुला आवडत का? एक मिनिट मस्त लावूया आपण. बस बस बस, जरा माझ्याजवळ बस, मस्त दोन थोडं संगीताचा आनंद लुटूया, सगळी टेन्शन निघून जातील. रिलॅक्स रिलॅक्स. वा क्या बात है. मामाचा असा कोण मित्र असेल जो इतक्या हक्काने सगळी चौकशी करत होता? मी स्वतःच नाव पण नाही सांगितलं. पण त्यांच्या बोलण्यातून काहीतरी विचित्र वाटत होत. कोण असेल? लवकरच कळेल असं का म्हटलं असेल त्यांनी? मामा गेल्यावर असं काय करणार आहे जे आपल्याला कोणालाच माहित नाहीये? जरा विचार कर ना, काहीच कळत नाहीये. वकील? वकील तर नसणार ना. फोन फोन करून बघ. मुद्दा म्हणून लँडलाईन वर फोन केला म्हणजे नंबर कळणार नाही ना. जरा अलर्ट राहत जा ना तू. असं काढून नंबर